नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाची तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती। ती साधारणतः दुसऱ्या लाटेमध्ये जे काही उपचार आपण देत होतो तसेच उपचार तिसऱ्या लाटेमध्ये देण्याच्या संदर्भामध्ये तूर्ततरी या सूचना आहेत। काही नवी औषधं म्हणजे उदाहरणार्थ मॉलिपिराविर हे नवे औषध आता याची चर्चा होते आहे, पण अजूनही आयसीएमआरकडनं त्यामध्ये स्पष्टता ही महाराष्ट्र शासनाकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये देखील आम्ही अधिष्ठातांना आणि आमच्या संचालकांना सचिवांना भारत सरकार आरोग्य विभाग आयसीएमआरशी सुद्धा चर्चा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून ते जे औषध आहेत ते वेळेत हे महाराष्ट्र शासनाकडं आणि या सगळ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असावं याची देखील पूर्वतयारी करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आला। तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यामध्ये साधारणतः 827 हे बेड्स अडल्ट्स साठी हे आपल्याकडे आहेत, ज्यापैकी जवळपास 95% ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत आणि पीडियाट्रिक बेड्स जे आहेत ते जवळपास 1500 राज्यभरामध्ये ह्या बेड्स आहेत आणि त्यापैकी जवळपास 650 हे ICU बेड्स आहेत आणि जे अडल्ट बेड्स आहेत 8027 त्यापैकी जवळपास 2125 ह्या ICU बेड्स आहेत आणि त्याचबरोबर जिथं ऑक्सिजनेशन जनरेशन प्लांट्स हे बसवण्यात आलेले आहेत त्या सगळ्याच ज्या काही ऑक्सिजनची क्षमता आहे ती किमान 75% साठा तिथं राखण्याचं उद्दिष्ट आम्ही जारी केलेलं आहे। ज्या आपल्या चाचण्या होत्या त्या सगळ्या ज्या लॅबोरेटरीज आहेत साधारणतः 250 RT-PCR लॅबोरेटरीज राज्यामध्ये आहेत, त्यापैकी शासकीय 80 आहेत आणि 250 खाजगी आहेत आणि जवळपास 130,000 चाचण्या ह्या प्रतिदिन करण्याची क्षमता राज्य सरकारची आहे। हेल्थ वर्कर्ससाठी जो बूस्टर डोस ICMR ने ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा मोहीम 8-1 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या रुग्णालयांमध्ये जे हेल्थ वर्कर्स आमचे आहेत ज्यांनी वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेले आहेत आणि जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्याची एक मोहीम वैद्यकीय शिक्षण विभागा अंतर्गत या रुग्णालयांमध्ये सुरू करणार आहोत। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।